फेरफार, ई चावडी, ई पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या असंसदीय विधानाबद्दल आणि त्यांच्या वागणुकीविरोधात शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि रामदास जगताप यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. यावेळी या आंदोलनात सर्व तलाठी व मंडलाधिकारी सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यभर तलाठी व मंडलाधिकारी संघटना निदर्शन करीत आहेत. त्यांची बदली करावी या मागणीकरिता संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. सोमवारी शिरोळ तालुक्यातील सर्व तलाठी व मंडलाधिकारी यांनी तहसील कार्यालयासमोर जगताप यांच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी केली. शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन माळी यांनी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या उपजिल्हाधिकारी जगताप यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी संघटनेच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. या आंदोलनप्रसंगी शिरोळ तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम, सचिव अमोल जाधव, महेश साळवी, अश्विनी खराळे, सुरेश भाणुसे, राजू शिंदे, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी, बबन पाटील, दिलीप गायकवाड, अविनाश सूर्यवंशी, संजय सुतार यांच्यासह सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट. राज्याचे समन्वयक श्री रामदास जगताप साहेबांनी बोलला. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तलाठी संघ आणि सर्व मंडलाधिकारी सर्व तलाठी जगताप यांच्या बदली संदर्भात या सर्वत्र आम्ही निदर्शन करतो. आमचं आंदोलन टप्प्याटप्प्यानं होणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज सुरुवातीला निदर्शनं करणार आहोत. उद्या आम्ही आमच्याकडे सर्व DAC जमा करणार आहोत आणि 13 तारखेला जर साहेबांची बदली झाली नसेल तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत. यामध्ये फक्त आम्ही नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीची कामं करणार आणि इतर कोणत्याही कामावर काम आम्ही करणार नाही. या सर्व कामावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.